वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर सोशल वर्क सेट एग्जाम। तर आज आपण 26 मार्च 2023 रोजी झालेल्या पेपरचे प्रश्न क्रमांक 1 ते 50, पेपर क्रमांक 2 सोशल वर्कचे परिपूर्ण विश्लेषण म्हणजेच ॲन्सर्स बघणार आहोत। तर चला, यामध्ये जे काही ॲन्सर्स येणार आहेत ते एक्सपेक्टेड आहेत, परिपूर्ण बरोबर असतील किंवा परिपूर्ण चूकही असतील असे नाही। मॅक्झिमम 90% ॲन्सर बरोबर काढण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे। तर चला, क्वेश्चन नंबर 1, संसदेने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण रिकामी जागा या वर्षी पारित झाले। ॲन्सर नंबर 1986, जे संसदेचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे ते 1986 पारित करण्यात आलेलं आहे। क्वेश्चन नंबर 2, इथं जे ॲसर्शन आणि रिझनचे क्वेश्चन्स आलेले आहेत हे क्वेश्चनसुद्धा इन्फरन्स टाईप आहेत, आपल्या आकलन क्षमतेवर आधारित आहेत। तर माझ्या मतानुसार मी इथं दिलेले आहेत ते तुम्ही पाहून घ्यायचे। तर ॲसर्शन विधान नंबर 1, विकासात्मक कार्यक्रम लोकसहभाग आवश्यक असतो कारण जागृती आणि संवेदनशीलतेमुळे सहभाग वाढतो। ॲन्सर नंबर ए आणि आर दोन्ही बरोबर असून हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे। क्वेश्चन नंबर 3, खालीलपैकी 1 हे सामाजिक स्वास्थ्याचे लक्षण नाही। तर सामाजिक स्वास्थ्याचे लक्षण कोणते नाही? ॲन्सर नंबर ए, इतरांना भेटण्याचा आत्मविश्वास नसणे हे सामाजिक स्वास्थ्याचे लक्षण नाही। क्वेश्चन नंबर 4, हे सुद्धा ॲसर्शन आणि रिझनवर विचारलेलं आहे। शाश्वत विकासाचे ध्येय हे सर्वांसाठी उत्तम आणि चांगला शाश्वत भविष्य प्राप्तीसाठी आहे कारण ते जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, ज्यामध्ये गरिबी, असमानता, पर्यावरण, वातावरण ऱ्हास, प्रगती, शांतता आणि न्याय या मुद्द्यांना हाताळतात। ॲन्सर नंबर ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे। क्वेश्चन नंबर 5, शाश्वत विकास ही संकल्पना रिकाम्या जागा यात आहे। इंग्लिश, द कॉन्सेप्ट ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट हॅज बीन इनकॉर्पोरेटेड इन द पब्लिकेशन ऑफ ॲन्सर नंबर डी, तर ते आहे ब्रेटलँड अहवाल 1987, ब्रेटलँड रिपोर्ट। क्वेश्चन नंबर 6, काका कालेलकर कमिशन रिकाम्या जागा या वर्षी स्थापण्यात आली। ॲन्सर नंबर ए, जानेवारी 1953। क्वेश्चन नंबर 7, सामाजिक धोरण ही एक कृतींची रणनीती आहे ज्यामध्ये सामाजिक उद्देश प्राप्तीसाठी टप्प्याटप्प्याने त्याचा अवलंब केले जाते। ॲन्सर नंबर डी, पी डी कुलकर्णी यांची ही डेफिनेशन आहे। क्वेश्चन नंबर 8, मानव विकास निर्देशांक रिकाम जागा हे देशाच्या सामाजिक आणि आर्थिक घटकांसंदर्भात एकूणच उपलब्धी होय। ॲन्सर नंबर सी, सांख्यिकीय साधन मीन्स स्टॅटिस्टिकल टूल्स। क्वेश्चन नंबर 9, शाश्वत विकास ध्येय हे रिकामी जागा या वर्षापर्यंत प्राप्त करणे अपेक्षित आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स। ॲन्सर नंबर बी, 2030। क्वेश्चन नंबर 10, कोणत्या वर्षी मंडल कमिशन लागू करण्याचा आदेश आला? ॲन्सर नंबर डी, मार्च 1980। क्वेश्चन नंबर 11, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीची खालीलपैकी कोणती महिला सदस्य नव्हती? तर ॲन्सर नंबर डी, श्रीमती ॲनी बेझंट। तर कोण होत्या? श्रीमती सरोजिनी नायडू होते, नंतर श्रीमती दुर्गाबाई देशमुख आणि सी, श्रीमती हंसा मेहता। क्वेश्चन नंबर 12, अपंगांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी कोणता कायदा तयार करण्यात आला आहे? ॲन्सर नंबर सी, अपंग व्यक्ती कायदा 1995, मीन्स द पर्सन्स विथ डिसेबिलिटीज ॲक्ट ऑफ 1995। क्वेश्चन नंबर 13, भारताने मुलांच्या हक्काच्या कोणत्या संमेलनामध्ये मान्यता दिली? ॲन्सर नंबर बी, 1992। क्वेश्चन नंबर 14, खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय मानव अधिकाराची संस्था नाही? तर कोणती नाही? ॲन्सर नंबर डी, युनायटेड एजन्सी फॉर ह्युमन राईट्स। तर कोणकोणती आहे? ॲमनेस्टी इंटरनॅशनल USA, मानव अधिकार वॉच, मानवी हक्क वकिलांची समिती। क्वेश्चन नंबर 15, UNHCRचे पूर्ण रूप काय आहे?
आंसर नंबर सी संयुक्त राष्ट्र निर्वासित उच्च आयुक्त मीन्स इंग्लिश युनायटेड नेशन हाय कमिशनर फॉर रेफ्युजीज. क्वेश्चन नंबर 16 सामाजिक न्यायाच्या दृष्टीने कोणते वाक्य योग्य नाही. सामाजिक न्याय म्हणजे आन्सर नंबर डी इथं आहे आणि बी पण लागू पडते. तर पहा आन्सर नंबर डी कोणत्याही लिंग भेदभावाशिवाय सर्वांना मतदानाचा अधिकार किंवा कोणत्याही धार्मिक भेदभावाशिवाय प्रत्येक नागरिकास मतदानाचा समान अधिकार यापैकी पाहून घ्यायचं. क्वेश्चन नंबर 17 राज्य धोरणाचे निर्देशक तत्वे आन्सर नंबर सी भारतीय संविधानाच्या चौथ्या भागामध्ये व्याख्या केलेली आहे डिफाईन्ड इन पार्ट 4 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. क्वेश्चन नंबर 18 भारतीय संविधान जाहीर करते की भारत हा आन्सर नंबर सी सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य सोवेरिजन सोशालिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक अँड रिपब्लिक डेमोक्रॅटिक रिपब्लिक. क्वेश्चन नंबर 19 भारताचे संविधान हे आन्सर नंबर सी गड बनविते मूलभूत अधिकार निर्देशक तत्वे आणि न्यायालयाचे कर्तव्य. क्वेश्चन नंबर 20 भारतीय संविधानाच्या कलम 42 प्रमाणे सामाजिक न्याय खालील गोष्टींना महत्त्व देते. आन्सर नंबर सी बाळंतपणासाठी सवलत निश्चित संरक्षण आणि योग्य मानवी परिस्थिती. क्वेश्चन नंबर 21 हिंदुत्वामध्ये वयवार आधारित चार जीवन अवस्था खालील प्रमाणे आहेत. इथं आता ज्या प्राचीनकालीन ज्या अवस्था आहेत त्या इथं दिलेल्या आहेत. तर याच्यामध्ये आहे आन्सर नंबर डी प्रथमता येणार आहे ब्रह्मचर्य, सेकंड येणार आहे गृहस्थाश्रम, थर्ड येणार आहे वानप्रस्थाश्रम आणि फोर्थ येणार आहे संन्यासाश्रम. क्वेश्चन नंबर 22 विकलांगतेच्या सवलती मिळवण्याकरता विकलांगता प्रमाणपत्र रिकामी जागा विकलांगता दिसायला हवी. तर याच्यामध्ये आन्सर आहे 40% म्हणजे 40%. क्वेश्चन नंबर 23 IDESAS चे पूर्ण रूप. तर याचं जे पूर्ण रूप आहे आन्सर नंबर ए इंडियन डिसॅबिलिटी इव्हॅल्युएशन अँड असेसमेंट स्केल. क्वेश्चन नंबर 24 विकलांग व्यक्तीच्या कल्याणाकरिता कोणते मंत्रालय जबाबदार असते. आन्सर नंबर सी सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय मीन्स इंग्लिश मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट. क्वेश्चन नंबर 25 हा सुद्धा ॲसर्शन आणि रिझन्सचा आहे व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. माझ्या मताप्रमाणे मी इथं आन्सर दिलेला आहे. विधान ए मानव संसाधन व्यवस्थापनाचे प्रारूप ज्यांचे सदस्य समान उद्दिष्टे व ध्येय बाळगतात अशा एक संदच्या मूत किंवा एककात परिवर्तित करण्याचे उद्दिष्ट बाळगते. कारण आर रोजगार संबंधित निर्माण होणाऱ्या समस्या फक्त संयुक्त नियमन प्रक्रिया व सामूहिक सौदेबाजीने सोडवता येतात. आन्सर नंबर बी ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. क्वेश्चन नंबर 26 CSR तरतुदी रिकाम्या जागा या कायद्यात आहेत. आन्सर नंबर बी कंपनीज CSR ॲक्ट 2013. क्वेश्चन नंबर 27 वैद्यकीय समाजकार्यात समाजकार्याची कोणती पद्धत सर्वात अधिक उपयोगात आणली जाते. जे पद्धती आहेत समाजकार्याच्या प्रत्यक्ष पद्धती आहे आणि अप्रत्यक्ष पद्धती आहेत. प्रत्यक्ष पद्धतीमध्ये व्यक्ती सहकार्य, गटकार्य, समुदाय संघटन आणि अप्रत्यक्ष पद्धतीमध्ये ते सामाजिक क्रिया, लोककल्याण प्रशासन, सामाजिक संशोधन ह्या सहा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धती आहेत. तर आन्सर नंबर बी व्यक्तिसहाय्य कार्य. क्वेश्चन नंबर 28 हे सुद्धा ॲसर्शन आणि रिझन्स आहे. तर ज्याचे मानसिक आरोग्य निम्न स्तराचे असते अशांना भेदभावाला सामोरे जावे लागण्याची शक्यता जास्त असते. तसेच त्यांच्या मानवी हक्काचे देखील हनन होते. कारण आर अधिकाधिक कुटुंबे विस्कळीत होत आहेत. आन्सर नंबर ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. क्वेश्चन नंबर 29 सोशल वर्क समाजकार्य प्रवेशाच्या समितीच्या तुम्ही एक सदस्य आहात. प्रवेशासाठी आलेला एक विद्यार्थी तुम्हाला सांगतो की त्याच्या एक बिपोलर डिसऑर्डरची रुग्ण आहे. 3 वर्षापूर्वी तो स्वतःही व्यसनमुक्तीच्या उपचारासाठी गेला होता परंतु तो सध्या चांगला आहे. समितीच्या एक सदस्य म्हणून तुम्ही तुमचे मत मांडता. जे मत आहे ते तुम्हाला मांडायचं आहे, जे योग्य आहे तेच तुम्हाला याच्यामध्ये मत द्यायचं आहे.
तर याच्यामध्ये ॲन्सर नंबर बी माझ्या मते अशा विद्यार्थ्याला मानसशास्त्रीय चाचणीसाठी पाठविणे आवश्यक आहे. क्वेश्चन नंबर 30, प्रस्तावित प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन निवृत्ती वेतन योजना ही रिकम जगा यांच्यासाठी आहे. ॲन्सर नंबर बी, असंघटित क्षेत्र मीन्स अनऑर्गनाइज सेक्टर हा सेट डी आहे. क्वेश्चन नंबर 31, कौटुंबिक समस्यांचे निराकरण करण्यामध्ये खालील कोणत्या प्रणाली समाविष्ट आहे. ॲन्सर नंबर बी, कौटुंबिक समुपदेशन केंद्र और कौटुंबिक न्यायालय. जे काही कौटुंबिक न्यायालयाचे वाद असतात ते कौटुंबिक न्यायालयात मिटवता येतात, परंतु हे वाद होऊच नाही याकरता कौटुंबिक समुपदेशन केंद्र आहे. क्वेश्चन नंबर 32, राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्थेच्या प्रमुख कार्यक्षेत्रात विक्रम जगा यांचा समावेश नाही. ॲन्सर नंबर सी, पोलीस कर्मचारी कल्याण. तर कशा कशाचा आहे, बाल गुन्हेगारी प्रशासन, अपराधी कल्याण, अनैतिक व्यापार प्रतिबंध. क्वेश्चन नंबर 33, परिवीक्षा सवलत अशा गुन्हेगारास दिल्या जाऊ शकते ज्यांनी, ॲन्सर नंबर ए, असा कोणताही गुन्हा ज्यात 1 वर्षापेक्षा जास्त शिक्षा दिली जाते, म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त परंतु 2 वर्षापेक्षा कमी शिक्षा दिली जाते अशा गुन्हेगारांना परिवीक्षा सवलत अशा गुन्हेगारास दिल्या जाऊ शकते. तर इथं ॲन्सर नंबर ए जे काही बी आहे ऑप्शन, असा कोणताही गुन्हा ज्यात 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा दिल्या जाते, इथं जास्तच्या ऐवजी कमी पाहिजे होतं, म्हणून आपण हे बी ॲन्सर दिलं नाही, तर कोणतं दिलं, ए ॲन्सर दिलं, म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त. 1 वर्षापेक्षा जास्त म्हणजे 2 वर्षापर्यंत होऊ शकतं. 34, परिवीक्षा अधिनियमांतर्गत प्रावधान 3 अंतर्गत परिवीक्षा सवलत म्हणजे, आता परिवीक्षा सवलत म्हणजे काय. ॲन्सर नंबर सी, गुन्हेगाराला शिक्षा न करता त्याला चांगल्या वर्तनाच्या हमीवर परिवीक्षेवर सोडणे, मीन्स इंग्लिश रिलीजिंग द ऑफेंडर ऑन प्रोबेशन्स ऑफ गुड कंडक्ट विदाउट सेंटेन्सिंग हिम टू एनी पनिशमेंट. क्वेश्चन नंबर 35, NDMA मीन्स नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी ही संस्था रिकन जगा अंतर्गत येते. ॲन्सर नंबर ए, गृह मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स. क्वेश्चन नंबर 36, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन ह्या संस्थेचं मुख्यालय येथे आहे. ॲन्सर नंबर सी, न्यू दिल्ली सफरदगंज येथे आहे. क्वेश्चन नंबर 37, रिकन जगा हे लोक धोरणाचं साधन नाही. तर साधन कोणकोणते आहेत, प्रथमतः आहे पण कायदे आहेत, अनुदान सवलत, टॅक्स, तर कोणता नाही, ॲन्सर नंबर डी, शिक्षा, पनिशमेंट. क्वेश्चन नंबर 38, भारतीय जनगणना 2011 0-18 या वयोगटातील मुलांची संख्या ही एकूण लोकसंख्येच्या किती टक्के होती. ॲन्सर नंबर सी, 28%. तर याच्यामध्ये 28% दिलेलं आपण जर सर्च केलं ते 31%सुद्धा दिसून येते. तर हे ॲन्सर आपण इथं गृहीत धरलेलं आहे. क्वेश्चन नंबर 39, सन 1993 भारताने राष्ट्रीय पोषण धोरण हे रिकाम जगा विभागाच्या अखत्यारीत अवलंबिले आहे. तर ॲन्सर नंबर डी, महिला आणि बालकल्याण, मीन्स इंग्लिश डिपार्टमेंट ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. क्वेश्चन नंबर 40, रिकाम जगा ही योजना स्वयं सहायता गटाच्या माध्यमाने महिलांचा सामाजिक आर्थिक विकास व सक्षमीकरणाचा प्रयत्न करते. ॲन्सर नंबर सी, स्वयंसिद्धा स्कीम. क्वेश्चन नंबर 41, एकात्मिक समाजकार्य म्हणजे याचा उपयोग करणे होय. ॲन्सर नंबर ए, सर्वसमावेशक मार्गाचा समाजकार्य सेवेत उपयोग. क्वेश्चन नंबर 42, अशा चळवळी ज्या सामाजिक व्यवस्थेविषयी अतिशय असमाधानी आणि आमूलाग्र बदलासाठी कार्य करतात, तर ॲन्सर नंबर ए, सामाजिक सुधार चळवळ, मीन्स सोशल रिफॉर्म मुवमेंट. क्वेश्चन नंबर 43, समाज कल्याण म्हणजे, ॲन्सर नंबर सी, ऑर्गनाइज सिस्टीम ऑफ सोशल सर्व्हिस, सामाजिक सेवांची संघटित व्यवस्था. क्वेश्चन नंबर 44, समाज कार्य हे रिकामी जागा यावर आधारित आहे. ॲन्सर नंबर डी, केवळ गृहित ज्ञान, कल्पित ज्ञान आणि सिद्ध ज्ञान. क्वेश्चन नंबर 45, अनटू दिस लास्ट या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक ॲन्सर नंबर बी, जॉन रस्किन हे आहेत. क्वेश्चन नंबर
46 पोलीस स्टेशनमध्ये कौटुंबिक हिंसाचार हाताळताना समाज कार्यकर्त्याची प्रमुख भूमिका ही आहे. ॲन्सर नंबर डी, शोषित महिलेची सुरक्षा आणि हिंसाचार थांबवण्याची हमी. मीन्स इंग्लिश, टू वर्क विथ द व्हायोलेटेड वुमन टू एन्श्युअर हर सेफ्टी अँड स्टॉप व्हायलन्स. क्वेश्चन नंबर 47, 2018 2018ची लोकसंख्या पार्श्वभूमी ही विक्रम जागा लोकसंख्या वय 35 वर्षाच्या आतील लोकसंख्या दर्शवते. ॲन्सर नंबर ए, 65% 65%. क्वेश्चन नंबर 48, खालीलपैकी कोणते एक समाजकार्याचं स्वरूप अधिक पर्याप्तपणे विशद करते. ॲन्सर नंबर डी, विशिष्ट ज्ञान कौशल्य व अभिवृत्तीद्वारे समस्या निराकरण करणे. इंग्लिश, प्रॉब्लेम सॉल्विंग बाय युझिंग युनिक नॉलेज स्किल अँड ॲटिट्यूड. क्वेश्चन नंबर 49, हा सुद्धा ॲसरसन आणि रिझनचा आलेला आहे. समाजकार्य व्यवसाय सामाजिक बदलास प्रोत्साहित करते. आर कारण, कारण लोकांची खुशहाली वाढवण्याकरिता सशक्तीकरण आणि स्वातंत्र्य हा एक केंद्रीय मुद्दा आहे. ॲन्सर नंबर बी ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे याचे स्पष्टीकरण नाही. यामध्ये सांकेतांक ए ऑप्शनसुद्धा ॲन्सर येऊ शकते. क्वेश्चन नंबर 50, नेहरू युवा केंद्राचे ध्येय युवकांच्या शक्तीस रिकाम जागा या तत्वावर दिशादर्शन करते. ॲन्सर नंबर सी, स्वेच्छावृत्ती, स्वयंसहायता आणि सामुदाय सहभाग, व्हॉलंटियरिझम, सेल्फ हेल्प अँड कम्युनिटी पार्टिसिपेशन्स. तर हे आपण यामध्ये 1 ते 50 पर्यंतचे उत्तरे बघितलेली आहेत. आपण जास्त प्रमाणात जर विश्लेषण करायचं म्हटलं तर व्हिडिओज लेंदी होते, त्यामुळे जे आपल्या कामाचं आहे तेच आपण डायरेक्टली आणि शॉर्टमध्ये पाहण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जे 51 ते 100 अशी जे काही प्रश्नसंख्या आहे त्याचे विश्लेषण तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.